नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मसूरच्या डाळीचा पुलाव बनवून दाखवणार आहे तुम्ही मसाले भात जरी बोलला तरी पण चालेल त्यासाठी बघा हे कोलम तांदूळ घेतलेले आहेत एकदम बारीक असेल ह्याच्या जा जागी तुम्ही बासमती वगैरे तुमचा जो आवडेल तो पण घेऊ शकता एक वाटी सेम आकाराच्या वाट्या येतात हे वाटी भरून घेतलेला आहे तर ही अर्ध्या वाटीला थोडस कमी मसूरची डाळ घेतलेली आहे बघा अशा पद्धतीची डाळ आहे जर ही जर तुम्ही जर विचाराल मला चमच्याच्या मापानं किती होते तर हे सहा चमचे भरून अशी डाळ आहे आज जो भात बनवणार आहे ना आपण ते कुकर मध्ये बनवायचे तर ते कुकर गरम करायला ठेवलेलं आहे कुकर चांगला गरम झालेला आहे त्यात आता तेल टाकून घ्यायचं तर तेल किती ते टाकायचं एक पळी जरी टाकलं तरी चालेल किंवा अर्धी पळी जरी टाकलं तरी चालेल आता हे गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे त्यात टाकणारे मी दोन चमचे तूप आता काय आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका जरी नाही टाकलं तरी चालेल बघा अशा पद्धतीचा चमचा आहे छोट्या आकाराचा गरम होऊन देऊया तेल तूप गरम झालेलं आहे बघा तर छोटा एक चमचा बघा टाकायची मोहरी मोहरी थोडीशी मोठी आहे मोहरी चांगली पण पहिले भाजून घेऊया मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे त्यात टाकायचं एक चमच जिरं आणि त्यात टाकायचे बघा गरम मसाला आता गरम मसाला किती एक तेजपत्ता आहे तुकडे करून घेतले एक मसाला विलायची एक साधी विलायची एक दालचिनीचा तुकडा आहे सात मिरी घेतलेली आहे ती एक स्टार फूल घेतलेली तुकडे केले ती आणि चार लवंगा घेतलेल्या आहेत आता हे हलकंसं बघा भाजलं गेलेलं आहे त्यात टाकायचे एक मिडियम आकाराचा कांदाचा चॉपरला बघा एकदम बारीक कापून घेतलेला आहे कांदा पहिला चांगला भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजलेला अशा पद्धतीत भाजून घ्यायचा कांदा मी बारीक टाकला होता चिरून तुम्ही उभा टाकला तरी चालले आहेत थोडीशी टाकायची हळद मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे बघा अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आहे आणि एक गड्डी लसूण आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे मिरची टाका जर तुम्ही मिरची खात नसल तर मग लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल आता हे आपण चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून आपण ती लसूण मिरची आलं टाकले त्याचा जा कच्चापणा जाईल बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे अशा पद्धतीत सगळं भाजलं गेलं पाहिजे म्हणजे छान लागतो जसं भात कोणता पण करायला नव्हता अशा पद्धतीत भाजलं गेलं पाहिजे एक टाकायचे टमाटर आते ते पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचे एक मिनिटभर फक्त आपला मसाला चांगला भासतोय तोपर्यंत बघा ह्यात टाकणारे हे तांदूळ आणि डाळ आणि एकत्र आपण चांगलं चुळून चुळून दोन ते तीन पाण्यानं धुवून घेऊया परतलेलं आहे बघा चांगलं मस्त असं झालंय बघा अशा पद्धतीत झालं पाहिजे गॅस करणारे बारीक आता त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचा चमचा धने जिरे पावडर छोट्या आकाराचं म्हणजे बघा असा चमचा मी सांगते हा एक टाकलेला आहे थोडा मोठा चमचा अर्धा गरम मसाला पावडर आता हा गरम मसाला पावडरची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे हा जो टाकलेला आहे ना हा चिकन मसाला आहे है। आता हे मिक्स करून घेतलेला आहे आता त्यात टाकणारे मी हे कच्चे शेंगदाणे जर तुम्हाला तर ह्यातले कुठली गोष्ट जर नाही आवडत तर नाही टाकली तर तरी पण चालू हो शकते आणि जर पाहिजे तर तुम्ही ती कांद्याबरोबर पण शेंगदाणे भाजून घेऊ शकता पण जर कच्चे टाकले की नाही की भातामध्ये एकदम मस्त चव येते आता त्याच भातामध्ये जर तुम्हाला अजून चव जर वाढवायची असेल आणि चांगला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये फ्रेश वाटाणे टाका ही अर्धी वाटेला पण कमी घेतलेलं आहे चमच्या मापानं म्हणलं ना तर सहा ते सात चमचे बघा हे वाटाणे घेतलेले आहेत त्यात टाकायचे आपल्याला चव्यानुसार मीठ हलवून घेतलेलं आहे बघा आता हे जे तांदूळ बघा मी धुवून घेतलेले आहेत जर एक वाटी जर तांदूळ असेल का नाही तर अर्धी वाटी मसूरची डाळ जरी घेतली तरी पण चालू शकते मी अर्धी वाटीला एकदम थोडीशी कमी घेतलेले आता हे मी सगळे टाकून घेते डाळ तांदूळ बघा मी टाकून घेतलेले गॅस केलेला आहे मीडियम मसाले टाकस तर गॅस केला होता बारीक आता हे एक मिनिटभर फक्त ह्यात परतायचे मिनिटभर परतून घेतलेलं आहे चा, असं चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून हे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे आता त्यात टाकायचं आपल्याला पाणी पाणी किती टाकायचं एक वाटी जेव्हा तांदूळ होते ना आपले त्याच वाटी सेम वाटींच्या प्रमाणे आपल्याला ह्या टाकायचे तीन वाटी पाणी आता जर तुमचे जर तांदूळ जर नवीन असेल तर थोडंसं मग तुम्ही कमी टाकलं तरी चालेल तीन वाटी मी पाणी टाकलेलं आहे आता हे पहिलं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर थोडीशी मी जरा जास्त टाकलेली आहे कमी जरी टाकली तरी चालू शकते आता तुम्हाला जर अख्ख्या मसूरचा वगैरे पुलाव पाहिजे असेल डाळी मिक्स करून केलेला जर पुलाव म्हणा भात म्हणा मसाले भात म्हणा तर सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत गॅस केलेला आहे मी आता बारीक आपण हे जाऊ लावायचं झाकण आणि बारीक गॅसवर मी काय करणार आहे माहिती काय जर चार शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम गॅसवर जरी तुम्ही चार शिट्ट्या करून घेतल्या तरी पण चालेल कुकरच्या बघा चार शिट्ट्या झालेलं आहे ते आणि कुकर आपला थंड झालेला आहे मग खाली उतरून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीनं झालेला आहे मस्त असा मसूरच्या डाळीचा मसाले भात म्हटला तरी चालेल किंवा पुलाव म्हणला तर चालेल एकदम मोकळा मोकळा होतो पाण्याचं सेम प्रमाण आहे फक्त नवीन जर तांदूळ असतील तर पाणी थोडंसं कमी टाका कारण कुकरला असं पण पाणी कमी लागतं तर चवीला एक नंबर लागणार जरी तुम्ही वाटाने नाही टाकले चालेल शेंगदाणे जरी नाही टाकले तरी चालेल फक्त मसूरच्या डाळीचा चारा। बनवा ना अख्ख्या मसूरचा पुलाव पण मी अपलोड केलेला आहे एक नंबर होतो रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा